नमस्कार, गुड मॉर्निंग. आठवणीतला कोकण मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्या परीचा बर्थडे आहे आणि परी प्रॉमिस केलेला होता की तुझा बर्थडे आपण काहीतरी बीचवर नाही तर वेगळ्या ठिकाणी साजरं करू. तर आता आपण परीचा बर्थडे साजरं करूसाठी फिरा जात आहोत. चला आपण आता देवगडला आता. चला तर परी आणि मी निघाला आता देवगडला जाऊ. परीचा बर्थडे साजरा करूचो. परी हात दाखव कॅमेरेत बघून हात दाखव. आता जातो आपण बर्थडे साजरा करू. परी तुझी बर्थडे डेट सांग. जोरात सांग, जोरात सांग. 10 जुलै. 10 जुलै आपल्या परीचा वाढदिवस. मी सगळ्यांनी कमेंटच्या माध्यमातून परी शुभेच्छा द्यावा. आता आपण हिला प्रोग्राम आहे बाळूमामा मंदिर आहे. तर आता आपण इला खाक्षी डिट्यावर. खाक्षी डिट्यावरून सुरू होता ती देवगड नगरपंचायतीची हद्द. देवगडचे समुद्रकिनारे याच ठिकाणी पर्यटकांका खुणावत असतात. खूप असं सुंदर समुद्रकिनारो देवगडला लाभलो. देवगडची बाजारपेठ या नगरपंचायत क्षेत्रात जामसंडे आणि देवगड असे दोन बाजारपेठी येतात. मासे आणि सी फूडसाठी प्रसिद्ध असा या ठिकाण म्हणजे देवगड. एकाच ठिकाणी तुमका गार्डन, पवनचक्की, तसेच त्याच्या समोर असलेलो किल्लो, झिपलाईन आणि कुणकेश्वर असे हे पर्यटनाचे स्पॉट साधारण 5 ते 6 किलोमीटरच्या अंतरात हे सगळे स्पॉट मिळतात. राहण्याची, खाण्याची, जेवण्याची ही जी सगळी सोया यासाठी चांगली चांगली हॉटेल्स देवगडमध्ये असत. तुम्ही गुगलवर सर्च मारून ऑनलाईन बुकिंग करू शकतास आणि त्या ठिकाणी येऊन ह्या सुट्टीचा आनंद घेऊ शकतास. आता आपण इला कोकणातली सगळ्यात मोठी होळी ज्या ठिकाणी उभ्या केली जातात असं जामसंडे दीर्भा रामेश्वर देवालयाच्या रस्त्याच्या बरोबर समोर. इतना आत दीर्भा देवी आणि रामेश्वर मंदिर आहे. खूप सुंदर असा मंदिर तुम्ही जर इलात देवगडमध्ये तर न चुकता हे मंदिर बघून जा. ही जामसंडे बाजारपेठ बाजूक असलेली बँक ऑफ महाराष्ट्र. ही बाजारपेठ मे महिन्यात खास आंब्यासाठी प्रसिद्ध. जगप्रसिद्ध असलेलं देवगड हापूस आंबो या ठिकाणी जवळजवळ मार्केट लागल्यासारखं रस्त्याच्या दोन्ही साईडच्या दुकानात खूप प्रमाणात उपलब्ध असतं. तुम्ही डायरेक्ट किंवा फोनवरून इथल्या व्यापाऱ्यांशी संपर्क साधून महाराष्ट्रात किंवा इतर कोणत्याही ठिकाणी असलात तर या ठिकाणावर आंबे मागवता येतात. देवगडचा आंबो प्रसिद्ध, पण देवगडपेक्षा जामसंड्यातच ह्या आंब्याची दुकानं तुमका जास्त मोठ्या प्रमाणात अशी भेटतील. जामसंडीतली ही बाजारपेठ साधारण देवगडची बाजारपेठ आहे त्याच लेवलची बाजारपेठ. नगरपंचायतीमुळे देवगड बाजारपेठ आणि जामसंडे बाजारपेठ ही दोन्ही बाजारपेठे जवळजवळ एकत्र होऊ लागली आहेत. आता ही मधी झालेली दुकानं या दोन बाजारपेठेंका एकत्र जोडूचा काम करतो. इथे मोठमोठे हॉस्पिटल्सची वगैरे सोय आहे. त्याचप्रमाणे या बाजूक असणारा गोगटे सांस्कृतिक भवन या ठिकाणची शोभा वाढवतं. खूप मोठमोठे कार्यक्रम या ठिकाणी साजरे केले जातात. तर जाऊया आपण पुढे. तर आता आपण इलाव देवगडमध्ये. बरोबर देवगड एसटी स्टँडच्या समोर इलाव. काहीतरी एखाद्या चांगल्या दुकानात छोटस केक घेऊ गयो. रॉयल विकनेस बघूया. खूप जुनी असलेली ही देवगड मधली बेकरी रॉयल बेकरी. देवगड आणि या बेकरीचा जुन्या असा नाता. मी केक घेऊन जाता रॉयल बेकरी. बेकरी तुम्ही कधीही ग्राहकांची रे कायमच प्रसिद्ध असलेली देवगडची भेट. बघतोय तो परी आपला केक सिलेक्ट करता. हे केक आपल्या परीने सिलेक्ट केलाय ना. हे परीने केक घेतलाय ना, त्याच्यावर नाव टाकून घ्यायचं आपल्या. ओके, फायनली परी आणि मी केक घेऊन निघाला होता. आम्ही जाणार आहोत किल्ल्यावर. चला
किल्ल्यात जाऊसाठी देवगड एसटी डेपोच्या समोरच्या रस्त्यान सरळ खाली यायचा. या ठिकाणी बंदरावर इलात की तुमका हे आता पॅक करून होडी ठेवली आहेत. नारळी पौर्णिमेक नारळ अर्पण केल्याच्या नंतर पुन्हा होडी दर्यात सोडणार. तर या रोडने सरळ पुढे इलात की एका ठिकाणी किल्ल्याचा बोर्ड लागता. तर आपण मुख्य रस्ता सोडून देवगड किल्ल्याकडे जाऊ. त्यासाठी गार्डन बीच वगैरे दुसऱ्या साईडला लावले. पवन चक्की गार्डन बीच सगळं तुमच्या एकाच ठिकाणी भेटणार. तर आपण फायनली किल्ल्यात इला. किल्ल्यातली जी घर ती आता स्लॅबची झाली, त्यामुळे त्या किल्ल्याचा किल्ले पण पूर्वीचा होता तर तेवढा नाही आहे, पण अजूनही खूप सारे अवशेष तसेच बाकी आहेत, त्यामुळे खूप सारे पर्यटक येतात या किल्ल्या भेट देऊन. किल्ल्याची माहिती पुढे गेले होते किल्ल्याचा दृष्टी सौंदर्य आता तुम्ही बघून घ्या. किल्ल्यात जवळजवळ एक गाव वसला. किल्ल्याची स्पेशल अशी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा समोर जी तुम्ही बघताच ती किल्ल्यातली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देवगड किल्ला. देवगडमध्ये दुसरी अशी देखील शाळा ही किल्ल्यातली प्राथमिक शाळा जिल्हा परिषदेची. पुढे यायचा यायच्या बुरजावर त्यो किल्ल्यातलं एक बुरुज एका साईडनं ढासळलं म्हणजे चक्रची टेहळणी केली जायची. दुसरं एक बुरुज खूप सारे बुरुज होतात. वाढदिवसानिमित्त आपण या किल्ल्याची ओळख आणि किल्ल्याची माहिती थोडीफार करून देणार आहोत. थोडी जरी माहिती त्यांनी त्यातली घेतली नाही तरी आपल्या बर्थडेचा जर आपण किल्ल्यावर करणार आहोत त्याचाही सार्थक झाला आणि त्यांना इतिहासाविषयी थोडीफार माहिती भेटली. ते देखील आपले जे बर्थडे वगैरे करतात त्याच्या छोटेखानी क्लिप देतात. आपल्या इतिहासाविषयी मुलांना थोडीफार माहिती भेटून दे अशी ट्रीप न्यायची, जेणेकरून त्यांची करमणूक होईल, एक प्रेरणा पण होईल आणि एक मजा पण होईल. फायनली आपण किल्ल्यावर येला. किल्ल्याचं मेन गेट आता हे गाडी पार्क करायची आपली. गाडी रुकण्याची शक्यता असता पावसाळा त्यामुळे चांगला अगदी ठिकाण बघून त्या ठिकाणी गाडी पार्क करायची. देवगड किल्ल्यावरनं पवनचक्कीचं सुंदर असणारं हे दृश्य. समोर समुद्र, त्याच्या फेसाळत येणारे लाटा आणि त्या लाटांच्या ज्या ठिकाणी थडकतं त्या ठिकाणी असलेला सुंदर असा गार्डन. देवगडच्या शिरपेचा मानाचं तुरुर होतं ते हे पवनचक्की, त्याच्यासमोरचा गार्डन आणि हे दैदिप्यमानाचा समुद्र. खूप सुंदर वाटतं या ठिकाणावरून जेव्हा आपण हे व्ह्यू बघतो तेव्हा. किल्ल्यात जाण्यापूर्वी किल्ल्याची तटबंदी बघूया. तुम्ही बघू शकतास एकदम डोंगरावर सपाट असं असलेलं हो भाग आणि त्या ठिकाणी बांधण्यात येतो हो किल्लो. मोठमोठे अजस्त्र असे खडका एकावर एक रचून एकदम काटकोनात बांधलेले असे हे बुरुज आणि ही तटबंदी बघितल्यावर त्यावेळच्या शिल्पकारांचे जे कारागीर होते त्यांच्या कलेचं आणि त्यांच्या बुद्धिमत्तेचं मनात विचार येता. खय शिकले असती एवढं हे, खयच्या शिक्षण घेतले नसती, कुठल्या इंजिनियर कॉलेजमध्ये शिकले असतील, त्यावेळेचा शिक्षण प्रणाली आजही लक्षात येतं. आज शिवकालीन बांधलेले किल्ले आणि बुरुज आजही तसेच आहेत आणि आजच्या काळातले केलेले रस्ते एक पावसाळो गेलो की पुन्हा होते तसे होतात. या पूर्ण किल्ल्यासाठी वापरण्यात येलेले दगड जे आहेत ते बरोबर किल्ल्याच्या बाजू शत्रूपासून वाचण्यासाठी जे खंदक खोदले गेले होते त्या खंदकाचे दगड काढले आणि ते किल्ल्यासाठी वापरले गेले. बघू शकतास हे खंदक.
एकदम काटकोनात असणारे हे खंदक जवळजवळ एक हायवे दोन गाडी वाटवणाऱ्या एवढं रस्तो एवढं खोल सुंदर असो लांबच्या लांब खोदलेलो हे खंदक जर तुम्ही लांबना येताना बघितलं तर एका लेवलला असल्यामुळे समोर जाईपर्यंत तो खंदक दिसतच नाही. हे बघा खंदक, जोपर्यंत तुम्ही खंदकापर्यंत येत नाही तोपर्यंत तुमका खंदकाची कल्पनाही येत नाही. आणि एके साईडने किल्ल्याक लागलेलो विस्तीर्ण असो सागर किनारो, शिवाय छत्रपतींनी ज्यावेळी विचार केल्याने आपल्या समुद्रावर आणि जमिनीवर दोन्ही ठिकाणी नजर ठेवण्याच्या दृष्टीने उत्कृष्ट असो किल्लो खय होईत तर त्यांना ह्या ठिकाण भेटला आणि ह्या ठिकाणी बांधलेलो किल्लो त्यांना दोन्ही दृष्टीने उपयोगी पडलो. तुम्ही बघू शकता समुद्र येणारे विस्तीर्ण अशो लाटा या ठिकाणी येऊन जी किल्ल्याची तटबंदी आहे त्याच्या खालच्या बाजूक येऊन जोरात येऊन आदळतात. आजही शिवछत्रपतींच्या या किल्ल्यात समुद्र असोच अभिषेक दररोज करत असतं. समोर जर वाकून बघितलात तर काटकोनात कट झालेली ही खडका खाली बघताना देखील भीती वाटतं. हे बघू शकतास तुम्ही समोर असणारं किल्ल्याचं समुद्र किनारो आणि ह्यो किल्ल्याचं बुरुज. ह्या बुरुजावरून समुद्रावर लक्ष ठेवलं जायचं ही संपूर्ण असलेली तटबंदी. तर फायनली आपण देवगड किल्ल्यावर इलाव परीचा बर्थडे साजरा करूसाठी. माझ्या मागे बघू शकतास या साईडला समुद्र आणि समुद्राच्या बरोबर बाजूक हे किल्ल्याची तटबंदी. आत मंदिर दिसता हल्ली तसं जीर्णोद्धार केलेलो हा. तर ह्यो असो देवगड किल्लो. आता आपण जाणार आहोत देवगड किल्ल्यात आत. तर आपण चाललो किल्ल्याकडे. तसे ठिकठिकाणी रूम्स होमस्टेचे वगैरे बोर्ड त्या ठिकाणी लावलेले भेटतात. तुम्ही कधीही इलात तुमची राहण्याची खाण्याची जी सोय या ठिकाणी होऊ शकता. हे किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरचे बुरुज. इथून आपण आत जाणार आहोत. गाडी वगैरे गोल फिरून आत नेता येता पण आपल्या छत्रपतींच्या पायाची धूळ ज्या ठिकाणी पडली त्या ठिकाणी आपण गाडी नेणं बरं नाही. जी फिरत चालत जाण्याची मजा ती गाडी नाही. गेटवरनं आत इलात या ठिकाणी असं छोटेखानी एक मंदिर मारुतीचा लागता. वड आणि उंबर त्याच्या खाली असणारं हे मंदिर शिवकालीन मंदिर. आता बरोबर पुढे इलात की गणेश मंदिर आहे. मागी गणेश जयंती या ठिकाणी जोरदार साजरी केली जाता. खूप सुंदर असा मंदिर. पूर्वी कौलारू मंदिर होता पण सन्मान्य श्री इंदुशी घाटे यांच्या मदतीन या मंदिराचं पुन्हा एकदा जीर्णोद्धार करण्यात येलो आणि सुंदर असं मंदिर बांधण्यात येईल. कधीही येवा या ठिकाणी खूप वारो असतात आणि एका सुंदर अशा हिल स्टेशनवर गेल्याचं फील येतं. मंदिरात जाणार आहोत. तर देवगड किल्ल्यातला ही हे गणपती मंदिर आपला परी आता पहिला आधी त्याच्या वाढदिवसाचा गणपतीचं दर्शन घेणार आहे. पावसाळा असल्यामुळे हवा खूप असतं पाणी येईल जरा जपून चला गव्या. सुंदर अशा सागवानी लाकडात कोरीव काम केलेला दरवाजा उघडला की तुमका समोर दिसता ती शिवकालीन गणेश मूर्ती. गणेश मूर्तीचं दर्शन घेतल्याना परीन मंदिरात दररोज पूजा अर्चा केली जाता स्वच्छता ठेवली जाता. सुंदर असा या मंदिर या ठिकाणी असणारे पुजारी देखील त्याची काळजी घेतात. तुम्ही जर इलात तर नक्कीच या मंदिराचा पवित्र राखण्याचा प्रयत्न करा. तुमच्या जेवढा शक्य होईल तेवढा या मंदिरासाठी सहकार्य करा कारण शिवकालीन असलेली ही मूर्ती महाराष्ट्रातील शिवछत्रपतींनी उभारलेल्या मंदिरापैकी एक आहे. पारंपरिक कोकणात असणारी ही मंडपी जी आपण चतुर्थीक गणपतीच्या मूर्तीच्या वर बांधता ती देखील या मंदिरात तशी जतन करण्यात आली आहे. तर परीन दर्शन घेताना इतना सरळ मंदिरात ना पुढे इलात की मंदिराच्या बाजूकच असणार दीपस्तंभ लाईट हाऊस या ठिकाणावर ना समुद्रात
जे बोटी असतात जातात त्यांना दिशादर्शकाचा एक प्रकारचा जे काम असता दीपस्तंभावर केला जाता रात्रीची या ठिकाणावरनं सोडलं जाणारं प्रकाश होत खूप आत समुद्र खोल समुद्रापर्यंत जाता आणि तिथल्या लोकांका मासेमारी करणाऱ्या लोकांका किंवा इतर लोकांका आपण नेमके खाय याचं ज्ञान होतं। तर समोर जो पुरुष दिसता त्या पुरुषावर जाऊन आम्ही केक कापणार आहोत। तर चला त्या ठिकाणी जाऊया। सुंदर असं हे मंदिर आणि शिवकालीन असलेले अवशेष ठिकठिकाणी दिसतात। देवगड म्हणजे जांभ्या दगडाचे माहेरघर। या ठिकाणी संपूर्ण किल्ल्यावर जर बघितलात तर संपूर्ण कातळी भाग दिसतात। फक्त गवत उगवता एखाद्या ठिकाणी माती जास्त असली किंवा खड्डो असलो तर अशा ठिकाणी झाडी किंवा झाड दिसतात। किल्ल्यावर शक्यतो जवळपास सगळीकडे खडक असल्यामुळे मोठी झाडी वगैरे नाही त्यामुळे जंगल वाढण्याचा काही प्रश्न येत नाही। परंतु पुरातत्व खात्याने काहीतरी थोडंफार लक्ष देऊची गरज आहे। किल्लोडा सध्या आणि याची जर लवकरच काळजी नाही घेतली तर इतिहासाचे जे आपले खुणा आहेत जे इतिहासाचे अवशेष आहेत ते पण काहीतरी नामशेष होतील। यासाठी शासनाकडनं काहीतरी दखल घेण्याची गरज असतं आणि ती घेऊ हवी। आणि आपण सुजाण नागरिक म्हणून आपला पण कर्तव्य आहे थोडाफार काहीतरी की आपण अशा ठिकाणी जेव्हा येत आहोत त्यावेळी त्या ठिकाणचा इतिहासाचा पावित्र्य राखणं गरजेचं असतं। या ठिकाणी काही तुम्ही जर फिरा गेलास तर कचरा वगैरे टाकू नको। तुम्ही लहान मुलांवर तुम्ही संस्कार करा उद्या ती मोठी होतील तेव्हा ते संस्कार त्यांच्या कामात येतील। आणि अशी अशी जी ठिकाणं त्यांचं जतन केलं जाईल संवर्धन केलं जाईल संरक्षण केलं जात। आमका पण दम लागलो हा खूप चालला केक खावतो हा परीच्या बड्डेचो। तर त्या बुरजावर आपण जवळजवळ इला रिक पण आतुरता त्याच्या बड्डेचो केक म्हणून त्याकाच घेऊ लावला। इतर वेळ आता काम करत नाही त्यामुळे आज त्याचं बड्डे त्याच्याकडनंच आम्ही सेलिब्रेट करून घेणार आहोत। त्याका अभ्यासाचा कंटाळा येतात बाकी इतर ऍक्टिव्हिटीज जे होत ते खूप आवडतात पण त्याका पाठ्यपुस्तकातला अभ्यास नको असता। तरी देखील आम्ही त्याका धरून बांधून कसा तरी अभ्यासासाठी तयार करत आहोत। आज खुश आता त्याका अशी जर इतिहासाची माहिती भेटली तर त्या नक्कीच घेत तुम्ही बघू शकता। आपण बुरजाच्या ठिकाणी इला आणि समोर समुद्र पावसाळ्याचे दिवस होत इकडनं वर चला पावसाळ्याचे दिवस वाटा वगैरे येतच समुद्र किनारो देवगडचो मोठमोठे लाटा येतात पावसाळा वारो पण भरपूर हा समोरचे तुम्ही पोहू शकता दिसत पवन चुके पायऱ्यो। तर या ठिकाणी बुरजाचे पायऱ्यो बघितलास खूप मोठे दगड आहेत आणि एकसंध त्याचे पायऱ्यो जवळजवळ 1.5 ते 2 फुटाची एक पायरी पूर्ण काटकोनात पाय वरती घेऊन चला चला आता वरती परी त्यावेळच्या शिल्पकलेचं एक आहे नमुनो। त्यावेळचे लोक किती निष्णात होते बांधकामाविषयी। या बुरजाचा असा ठिकाण या ठिकाणी मावळे बसून समोर रेखी करायची समोरच्या दृश्याची सागरी मार्गाने जर वरती आक्रमण वगैरे होणार असेल तर या ठिकाणावर आधीच कल्पना यायची असं नियोजन करता यायचं। मी बुरजावरनं असणारे देव मी किल्लो बघू शकतास समोर असणारी देवगड बाजारपेठ पवन चक्की आणि ही किल्ल्याची तटबंदी अजूनही तशीच आहे। गणेश मंदिर लाईट हाऊस संपूर्ण समोर दिसणारा किल्ल्याचा परिसर। तर या ठिकाणची गंमत म्हणजे समोर जो डोंगर दिसता तो आणि ह्यो किल्लो ह्याच्यामधनं ही जी आत गेलेली नदी आहे तो समुद्र आज बंदरात गेलो त्यामुळे एवढ्या सगळ्या समुद्रातून जर बंदरात यायचं असला तर ही फक्त एवढी वाट
त्यामुळे देवगड बंदर या सुरक्षिततेच्या कारणावर ना अतिशय सुंदर बंदर फक्त 30 ते 40 मीटर एवढ्या अंतरावर लक्ष ठेवलो की समोर बंदरात येणारा प्रत्येक जहाज आपण न्याहाळू शकता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी वाहतुकीच्या दृष्टीनं आणि एक संरक्षणाच्या दृष्टीनं उत्कृष्ट असा बंदर असलेला आणि ह्या बंदरात जर किल्लो बाजूक बांधलो तर त्या किल्ल्यावर ना बंदरावर नजर ठेवता येत. त्यामुळे या ठिकाणी जो किल्लो बांधण्यात येतो एक सुंदर असो किल्लो आपल्या जवळ असता पण त्याची माहिती आपल्याला नसता. तर आता आपण या ठिकाणी परीचो बर्थडे साजरा करणार आहोत. बर्थडे साजरा आपण फक्त केक कापणार आहोत. हे आपलं केक आहे. परी आता केक कापणार आहोत तयारी. तर आपण किल्ल्याच्या मेन बुरुजावर आपण परीचो बर्थडे साजरा करत आहोत. परी तयारीत बसला. खुशी, छोटा सानू आणि मोठा प्राची आपण बर्थडे साजरा करत आहोत. परी केक कापता. काप. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर परी. हॅपी बर्थडे टू यू. तर परीचं या ठिकाणी बर्थडे आपण साजरा केलो. केक कापलो हा. आता परी आपल्या लाडक्या माणसांका सगळ्यांका आपको केक भरवणार. परी केक आज खाणार नाही हा. खुशी सांग बरं आणि माका बरं हा. आता परी भरूया. हॅपी बर्थडे परी. सानूनी परी तर केक वर तुटान पडली होत. दोघांनीच बहुतेक संपवले नी केक. परीन तर चान्सच मारलाय ना. आधी त्यांना खाऊन घेऊन दे नंतर तुमका किल्लो अर्धो बाकीचं उरलेला तो फिरवतोय. तर आपण किल्ल्यावर फिरत आहोत. किल्ल्याचं मार्गदर्शन थोडाफार माहित होता. त्यांना सांगते असे बघू शकतास किल्ल्याचं नजरानं. किल्लो येऊ उंच ठिकाणी आणि कातळी भागात असल्यामुळे या ठिकाणची वगैरे काय झाली नाही. त्यामुळे इतिहासाचे जे अवशेष होते ते आजही या ठिकाणी जसेच्या तसे जतन नैसर्गिक दिसतात. त्यात फारसा काही बदल केलो नाही. फक्त एक गणपती मंदिर तर जीर्ण झाला त्यामुळे त्याचं जीर्णोद्धार केलो गेलो. बाकी किल्ल्याचा सर्व काही किल्लेपणा हा तसा जपलेला. तर मित्रांनो आज आपण परीचो बर्थडे या छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या देवगड किल्ल्यावर आपण साजरा केलो. तुमका जर व्हिडिओ आवडला असता आता आम्ही मुख्य प्रवेशद्वारावर येईल गडाच्या या किल्ल्यावरनं बाहेर पडता. तुमका जर आजचा व्हिडिओ आवडला असात तर चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. बेल आयकॉनवर क्लिक करून असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा तुमच्या समोर आणण्याची संधी द्या. परीख कमेंटच्या माध्यमातून शुभेच्छा द्या. आणि तुमचे काही प्रश्न असतील, तुमका काही नवीन व्हिडिओ एखाद्या ठिकाणचं हवं असत तर तसे कमेंट मधनं कळवा. आपण नक्की तुमच्या समोर असे नवनवीन व्हिडिओ आणू. थँक्यू.